नागपुर के छावनी क्षेत्र में एक शहरी क्षेत्र में सुबह लगभग 11 बजे आग लग गई। जिस जगह पर यह आग लगी उस जगह पर बड़े पैमाने में लोग रहते हैं, जिससे प्रशासन की चिंता बढ़ गई। आग उस क्षेत्र में लगी जहां नागपुर में पुलिस आयुक्त कार्यालय स्थित है। आग बुझाने वाले अग्निशामक दल मौके पर पहुंच गया और धमाकों को रोकने के प्रयास किया गया। आग लगने के फौरन बाद स्थानीय लोगों ने घटनास्थल से कुछ ही दूरी पर शरण ली। इस बीच अग्निशामक दल के अधिकारी राजेंद्र उसके ने कहा कि आग पर काबू पाया गया। शिविर के पास शहरी क्षेत्र की दुकान में आग लग गई। पता चला कि जिस दुकान में आग लगी थी उसमें पटाखों का भंडार है। हालांकि उस समय पर प्रतिक्रिया के कारण आग पर काबू पाने के प्रयास सफल रहे। 11:15 सुमार अग्निशमन विभाग नियंत्रण कक्षाला सूचना मिळाली की सदर टेलर गली छावनी येथे फार मोठ्या प्रमाणात आग आहे आणि काही लोक फसले असल्याची पण सूचना मिळाली होती। त्या अनुषंगाने 4 गाड्या रवाना करण्यात आल्या होत्या, त्यानंतर अजून 2 गाड्या वाढवण्यात आल्या। टोटल 6 गाड्या आम्ही इथे फायर फायटिंगसाठी पाठवल्या। इथे आल्यावर लक्षात आलं की खाली ग्राउंड मेझनाईन फर्स्ट फ्लोअर प्लस सेकंड फ्लोअर अशा इमारतीमध्ये मोठ्या स्वरूपात आग सुरू आहे आणि कोणीही आतमध्ये फसलं असल्याची माहिती नव्हती किंवा कोणी फसलं असल्याची खात्री केली। त्यानंतर फायर फायटिंगला जेव्हा सुरुवात झाली तर लक्षात आलं की तिथे फक्त जे कारमध्ये लागणारं पॉलिश आहे किंवा रूप कार फ्रेशनर आहे असे एरोसोल बेस्ड काही साहित्य विकण्याचं ते दुकान होतं आणि ग्राउंड फ्लोअर मेझनाईनमध्ये तो व्यवसाय होता। तर तो पूर्णपणे आगीच्या स्थानी होता आणि त्यात स्फोटचा वापर करून तिथे नियंत्रण मिळवण्यात आलं। ही आग वरच्या पहिल्या मजल्यावरनं जातात थेट फटाक्याचं साठा असलेल्या दुसऱ्या मजल्यावर गेली आणि दुसऱ्या मजल्यावर सर्व फटाके होते ते फुटायला लागले आणि बाजूच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा त्या फटाक्यामुळे आगीला सुरुवात झाली होती। पण वेळीत नियंत्रण मिळवलं त्यामुळे बाजूच्या इमारतीला पण सुरक्षित ठेवता आलं। या बिल्डिंगला लागूनच मागे एक बिल्डिंग आहे तिथे पण आग पसरू दिलेली नाही आणि जो पहिला मजला आहे तो पण एकदम सुरक्षितरित्या वाचवण्यात आलेला आहे। जे काही नुकसान झालेलं आहे ते ग्राउंड मेझनाईन आणि सेकंड फ्लोअरवर झालेलं आहे आणि या तिन्ही मजल्यावर ज्वलनशील पदार्थांचा साठा होता। आता प्राथमिक चौकशी केली असल्यास तिथे जे त्यांनी आगीला सुरुवात बघितलेली आहे ते ज्या दुकानाचे मालक आहेत त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे त्यांच्या इलेक्ट्रिक पॅनलमधून आग सुरुवात झाली। त्यांनी नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला पण ती फार झपाट्याने पसरली आणि आतमध्ये जो काही साठा होता तो सगळ्या एरोसोल बेस्ड ज्वलनशील पदार्थाचा साठा असल्यामुळे ती आग मोठ्या प्रमाणात पडत। त्यानंतर अग्निशमन विभागाला त्यांनी पाचारण केलं।